हॅलो एव्हरी वन, वेलकम यू ऑल आणि सर्वांना नमस्कार. व्हिडिओ बनवण्याचं कारण एक की गेल्या काही दिवसांपूर्वी आपण वॉटरशेड मॅनेजमेंट स्ट्रक्चर हा विषय पाहिला होता किंवा हा टॉपिक आपण डिस्कस केला होता. वॉटरशेड मॅनेजमेंट इट मीन्स दॅट द ऍक्टिव्हिटी ऑफ प्लॅनिंग, इम्प्लिमेंटिंग, डेव्हलपिंग, मॅनेजिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑप्टिमम यूज ऑफ वॉटर इज नोन ॲज वॉटरशेड मॅनेजमेंट. देअर आर सो मेनी मेथड्स अँड विथ द हेल्प ऑफ दीज मेथड्स वी कॅन कन्झर्व द वॉटर्स. Methods or the structure of watershed managements are like contour bunding, cement plug compounding, KT weir and gabion wall. तर यापैकीच मला या ठिकाणी दोन स्ट्रक्चर पाहायला मिळाले. पहिलं म्हणजे कंटूर बंडिंग आणि दुसरं म्हणजे बंधारा. आणि मनात विचार आला की आपण यावर व्हिडिओ का बनवू नये. व्हिडिओ बनवला तर अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजू शकेल, ऍक्च्युअल व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. बऱ्याच वर्षापूर्वी या ठिकाणी कंट्रोल बंडिंगचं काम झालेलं आहे आणि त्यात वसंत ऋतूमुळे चहूबाजूला हिरवगार गवत उगवलेलं आहे, त्यामुळे इतकं क्लिअरली तुम्ही पाहू शकत नाही. तर कंटूर बंडिंग म्हणजेच कंटूर हा शब्द आपण सर्वे या विषयामध्ये शिकलेलो आहोत. कंटूर लाईन्स इट मीन्स दॅट लाईन जॉईनिंग द पॉईंट ऑफ इक्वल इलेव्हेशन इज नोन ॲज कंटूर लाईन. आणि कंटूर बंडिंग इट मीन्स दॅट बर्न्स आर कन्स्ट्रक्टेड ॲट इक्वल इलेव्हेशन. कंटूर बंडिंग इज अन व्हेरी इफेक्टिव्ह मेथड फॉर द कन्झर्वेशन ऑफ वॉटर. दिस पर्टिक्युलर मेथड इज यूज वाईडली यूज इन हिली एरियाज अँड जनरली इट इज कन्स्ट्रक्टेड इन एरिया वेअर रेनफॉल इज व्हेरी लेस. जसं की विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी पावसाचं प्रमाण अतिशय कमी असतं, अशा ठिकाणी कंट्रोल बंडिंग ही जी काही मेथड आहे ही इफेक्टिव्हली तिथे वर्कआउट होऊ शकते. ॲज वी ऑल नोज, नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन इज वर्किंग ऑन द कॉन्सेप्ट ऑफ कंट्रोल बंडिंग. हिअर यू कॅन सी द जनरली कंट्रोल बंड्स आर कन्स्ट्रक्टेड अक्रॉस द फ्लो ऑफ वॉटर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या काही लाईन्स दिसतात, जसे आपण चहाचे मळे म्हणतो, तर त्या पद्धतीने या ठिकाणी ज्या काही लाईन्स दिसतात तुम्हाला काही प्रमाणामध्ये, तर झाडांच्या चहूबाजूने जसं आपण बांध म्हणतो त्याप्रमाणेच काही ठिकाणी उंचवटे दिसतात, तर त्यालाच कंट्रोल बंडिंग असं म्हटलं जातं. जेणेकरून ह्या दिशेने हा जो काय आहे हा पिक पॉइंट आहे, ह्या पिक पॉइंटवरून जे काय सरफेस रन ऑफ येणार आहे तर तो या अशा दिशेने या मार्गे येणार आणि इकडनं तो वाहत असताना त्याच्या अक्रॉस म्हणजेच त्या फ्लोच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर म्हणजेच अक्रॉस द फ्लो लाईन कंटूर बंड्स आर कन्स्ट्रक्टेड. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते जे काय दोन झाडं आहेत त्या झाडांच्या बरोबर पॅरलल लाईन मध्ये जे काही बंड्स कन्स्ट्रक्ट केलेले आहेत, जेणेकरून उताराच्या दिशेने वाहत येणारं पाणी अडवलं जाईल. आणि सपोज ते जे काही पर्टिक्युलर कंट्रोल बंड्स जे आहेत पाण्याने पूर्ण भरले, नंतर ते दुसऱ्या बंड्समध्ये जाणार पाणी, त्या बंड्समध्ये पाणी अडवलं जाणार, असं करत करत शेवटपर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही पाहू शकता की शेवटपर्यंत हे कंट्रोल बंडिंग केलेलं आहे. तर फायनल रिझल्ट काय असणार आहे ह्या
पर्टिक्युलर जे काही बंड्स कन्स्ट्रक्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये जे काही रेन वॉटर असेल की जे काही सरफेस वॉटर असणार आहे, तर ते पाणी वाहत असताना त्याच्या सोबत जी काही माती असणार आहे, जे काही सेडिमेंट असणार आहे, तर ते वाहून जाणार बरोबर. तेच जर कंटूर बंडिंग इथं या ठिकाणी केलं नसतं तर ते पूर्णपणे माती जी काय आहे म्हणजेच इरोजन ऑफ सॉइल आपल्याला पाहायला मिळणार. त्याचबरोबर जो काही सरफेस रन ऑफ आहे, सरफेस रन ऑफ जो आहे तो कुठल्याही पद्धतीने कुठेही तो परकोलेट झाला नसता, इन्फिल्ट्रेट झाला नसता आणि तो वाहून गेला असता. तर असं जे काही पावसाचं पाणी आहे, आपण कदाचित ऐकलं असेल पाणी अडवा पाणी चिरवा ही जी काही मोहीम आहे, म्हणजेच पाणी अडवायचं ते चिरफवायचं जमिनीमध्ये, जेणेकरून दॅट हेल्प्स इन इन्क्रीजिंग द ग्राउंड वॉटर क्वालिटी एज वेल एज ग्राउंड वॉटर लेवल ऑल्सो. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कंट्रोल बंडिंग इज टू इन्क्रीज द ग्राउंड वॉटर लेवल एज वेल एज ग्राउंड वॉटर क्वालिटी इन लो लाईंग एरिया. तर कंट्रोल बंडिंगचा हाच मेन उद्देश आहे. अशा पद्धतीने हे जे काही कंट्रोल बंडिंग आहे, दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह मेथड अँड वाईडली यूज इन रुरल एरियाज वेअर इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल इज व्हेरी लेस. अँड दिस इज व्हेरी लेस कॉस्टली अँड सिम्पल इझी टेक्निक. आणि याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आता झाडांमुळे कदाचित दिसणार नाही पण या ठिकाणी बंधारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर त्या बंधाऱ्यापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी जाऊन ऍक्च्युअल आपण पाहूया त्याची माहिती कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल हा प्रयत्न असणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा हे जे काही पाणी आहे ह्या उताराच्या दिशेने हे वरतून जमिनीतून परकोलेट होऊन आलेलं आहे आणि हे जे काही उताराच्या दिशेने या खडकावरून वाहत जाणार आणि हे सरफेस रनऑफच्या मार्फत वाहत नुसतं जाऊ नये, ते कुठंतरी अडवलं गेलं पाहिजे, ते जमिनीमध्ये परकोलेट केलं गेलं पाहिजे, जमिनीमध्ये जिरपलं पाहिजे. या हेतूने कंटूर बंड्स आहेत जे की आपण आता अगदी जवळूनही पाहू शकतो. आता मी हा व्हिडिओ चालता बनवत आहे त्यामुळं कदाचित कॅमेरा इकडे देखील तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असा डेक्कन ट्रॅप जो म्हटलं जातं जनरली महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणावरती, तर तो जो काही डेक्कन ट्रॅप आहे काळ्या रंगाचा तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तीव्र असा उतार आहे बेअर गिल्स झालोय की काय असा भास कदाचित वाटायला लागलाय कारण थोडस पावसामुळे स्लिपरी जो आहे सरफेस झालेला आहे त्यामुळं असा हा मॅन वर्सेस वाईल्ड तुम्ही हा शो पाहताय की काय असं कदाचित तुम्हाला वाटत असेल. पाहू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी जवळून आपण जे काही कंटूर बंड्स आहेत हे जे काय तुम्हाला का सरळ रेषेमध्ये हा जो काय पोर्शन आहे कंटूर बंडिंग जो काय ट्रेंच आहे आणि जो काय बांध घालण्याचा प्रयत्न केलेला आहे फ्लोची डायरेक्शन ह्या दिशेने असणार आहे. मग अशी आपण त्या पीक पॉइंटला होतो, त्या पीक पॉइंटवरून ह्या झाडांच्या मधून जो काही फ्लो असणार आहे तो पाण्याचा फ्लो असणार आहे आणि अक्रॉस द फ्लो पुन्हा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पुन्हा हा दुसरा कंटूर बंड या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि ह्या दोघांमधलं जे काही डिस्टन्स आहे द डिस्टन्स बिटवीन टू कंटूर बंड्स डिपेंड्स अपॉन द टोपोग्राफी ऑफ द एरिया. स्लोप किती आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. नंबर ऑफ कंटूर बंड्स आर कन्स्ट्रक्टेड अक्रॉस द
streamline or a flow line, and the distance between two contour bunds depends upon the slope of the topography. सेम आपण कंटूर सर्वेचा जो काही टॉपिक आहे सर्वे सब्जेक्ट विषयामध्ये द डिस्टन्स बिटवीन टू कंटूर लाईन्स डिपेंड्स अपॉन द स्लोप ऑफ द टोपोग्राफी ऑर स्लोप ऑफ द ग्राउंड. या ठिकाणी देखील जे काही मोठे पेबल्स असतील, जे काही दगड आहेत, त्या दगडांच्या साह्याने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बांध घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोची डायरेक्शन पुन्हा सेम ह्या पीक पॉईंटवरून ह्या अशा दिशेने असणार आहे आणि अक्रॉस द फ्लो जो काय आहे या ठिकाणी तुम्ही दगडाचा बांध पाहू शकता. सेम या ठिकाणी बांध घातलेला तुम्हाला पाहायला मिळेल, जेणेकरून पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजेच कंटूर बंडिंग या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि या ठिकाणी इकडे तुम्ही जो काय बंधारा आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. जसं की गॅबियन वॉल आणि बंधारा याच्यामध्ये जास्त फरक नाहीये. गॅबियन वॉलमध्ये जे काही केज आहे, जे काही स्टॅक्ड स्टोन आहेत, नमस्कार, तुम्ही या ठिकाणी जो बंधारा आहे तो पाहू शकता. सुंदर असं जे काही वातावरण आहे, मगाशी आपण त्या पीक पॉईंटवरती होतो, त्या पीक पॉईंटपासून जो काय डायरेक्शन ऑफ फ्लो आहे ती डायरेक्शन ऑफ फ्लो अशा पद्धतीने असणार आहे आणि कुठंतरी हे पाणी अडवलं जावं यासाठी इथे एक वॉटरशेड मॅनेजमेंटचं स्ट्रक्चर जे काय आहे ते कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. नक्कीच तुम्ही ओळखू शकाल, यालाच बंधारा असं म्हटलं जातं. मातीचा बंधारा, त्याच्यामध्ये स्टोन देखील वापरले जातात, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ऑन द अपस्ट्रीम साइड ऑफ दिस बंधारा द वॉटर इज स्टोअर अँड दॅट पर्टिक्युलर वॉटर कॅन बी यूज फॉर इरिगेशन ॲज वेल ॲज ड्रिंकिंग पर्पज ऑल्सो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बऱ्याचशा जनावरांचे ठसे देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. जनावर या ठिकाणी दुपारच्या वेळेला पाणी प्यायला येत असतात. तर या अशा ठिकाणी ऑन द अपस्ट्रीम साइड ऑफ दिस बंधारा द वॉटर इज स्टोअर फार सुंदर जे आहे हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॉटम लेअरला मोस्टली त्यांनी स्टोन टाकलेले आहेत, आउटर साइडला देखील स्टोन टाकलेले आहेत आणि मध्ये जे काय आहे सॉइलचा जो काही लेअर आहे तो दिलेला आहे. आणि अपस्ट्रीम साइडच्या साइडला जी काही अपस्ट्रीम बाजू आहे, ही जी काही बाजू आहे या ठिकाणी आपण स्टोन पिचिंग म्हटलं जातं त्याला. मरीन ड्राईव्हवरती तुम्ही गेलाच असाल, त्यात काही शंका नाही. मुंबईला तर त्या ठिकाणी किनाऱ्यावरचं पाणी अपटू नये, स्ट्राईक होऊ नये यासाठी त्या ठिकाणी स्टोन पिचिंग केलेलं असतं. तर सेम वे यू कॅन सी हिअर द स्टोन पिचिंग इज डन ओव्हर हिअर. आणि या अशा चांगल्या पद्धतीचा हा फार दिवसांपूर्वी बांधलेला बंधारा आहे आणि या साईडने हा बंधारा फुल भरल्यानंतर या साईडने त्याच्या बाजूने फ्लो डायव्हर्ट करून दिलेला आहे, जेणेकरून ओव्हरफ्लो होऊ नये आणि ती जी काही सॉइल आहे टॉपची सॉइलचं त्या इरोजन होऊन तो बंधारा फुटू नये यासाठी इकडनं डायव्हर्जन दिलेला आहे, जेणेकरून इकडनं पाणी वाहून जाऊ शकतं. तर त्या अशा पद्धतीने मेन उद्देश आजचा हाच होता की जेणेकरून कंटूर बंडिंग आणि
जो काय अर्धन बंधारा जो आहे तो एक्सप्लेन करण्याचा मेन हेतू होता. धन्यवाद.